पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं आज निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. आज सकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण दुपारी 12:15 सुमारास गिरीश बापट यांचं दुर्दैवी निधन झालं. तब्बल 3 वेळा नगरसेवक, 5 वेळा आमदार आणि 2019 साली खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द सजली होती. अत्यंत मनमिळाऊ, मनमोकळे आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं व्यक्तिमत्व अशी गिरीश बापट यांची ओळख. गेल्या महिन्यामध्ये कसबा निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवादही साधला होता आणि तेव्हाही त्यांचं भावनिक आवाहन ऐकून अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गिरीश बापट यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. गिरीश बापट यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते प्रकाश जावडेकर या अंत्ययात्रेमध्ये सध्या सहभागी झालेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.